आई मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अरे बस ना बस बोल. काही हवंय का आई? जेव्हा जेव्हा आई मुलाला जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो असं म्हणतो ना आपण. अरे पण ते खरंच आहे. बाळाला जन्म देणं सोपं नसतं. 9 महिने आपल्या पोटात त्याला सांभाळायचं आणि कळा सोसत सोसत त्याला जन्म द्यायचा म्हणजे पुनर्जन्मच असतो बाईचा. हा त्या त्या पेशंट म्हणजे परवा निर्मला आत्याने एक इमर्जन्सी सीजर ऑपरेशन केलं तर त्या त्या पेशंट मला हात जोडत होत्या. त्या खूपच इमोशनल झाल्या होत्या. का झालं असेल असं? अरे तू एवढा मोठा डॉक्टर तुला अनुभव असेलच की. एवढा मोठा गायनोकॉलॉजिस्ट तू आता मी काय सांगू? हो मला अनुभव आहे पण तो डॉक्टर म्हणून आहे ना. आईला काय वाटतं हे मला नाही कळू शकत. तू सांग ना. तुझ्या जन्माच्या वेळेचा अनुभव सांगते. वंश जेव्हा ते एवढंसं बाळ हातात घेऊन माझ्या समोर आले ना तेव्हा तेव्हा त्या बाळाकडे पाहून असं वाटलं की आता आता आयुष्यातला प्रत्येक दिवस फक्त याच्यासाठी जगायचं. एक नवी उर्मी मिळाली मला. आयुष्याला अर्थ आल्यासारखं वाटलं. आई आणि आता मी मोठा झालोय हे पाहून तुला कसं वाटतं? खूप समाधान वाटत. पण ज्या बाळासाठी मी आयुष्यातला प्रत्येक दिवस जगले त्या बाळाची ही अवस्था पाहून. त्या बाळाची ही अवस्था तुला पाहवत नाहीये असं म्हणायचं. आई मोनिकाला काहीच कसं वाटत नाही. इशा बद्दल तिला काहीच कसं वाटत नाही. मला ना तिचं काही कळत नाही बाबा. मी जातो. अरे कुठे चाललास? बस ना. मोनिका बद्दल हा विचार आला ना की माझं मन सैरभैर होत आहे. मी जरा बाहेर जाऊन येतो. बस बस इथेच थांबा. मी इथेच उतरते. अगं पण इथे तुझं घर पुढे आहे ना? हो पण मला जर एटीएम मधून पैसे काढायचे. मग मी थांबू का पैसे काढेपर्यंत? नको नको. यू कॅन कॅरी ऑन अँड थँक्यू. ठीक आहे ओके भेटूया पुन्हा. बाय.